नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी आता आलो आहे ग्रामीण रुग्णालय पालघर येथे. तिथे येण्याचं कारण नेमकं असं आहे की नंडोरे येथील आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना खाण्यातून विषबाधा झालेली आहे. तर ही विषबाधा कशामुळे झालेली आहे, नेमकं काय खाल्लं होतं, या संदर्भात आपण अधिक वृत्त घेणार आहोत. मध्ये जाऊन बघणार आहोत विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे. बघणार आहोत या आश्रमशाळेतील विद्यार्थी आहेत, त्यांना आता ॲडमिट करण्यात आलेलं आहे. बघू शकतो आपण. प्रत्येकी एका बेडवर दोन दोन विद्यार्थी ॲडमिट करण्यात आलेले आहे. साधारण 50 ते 60 विद्यार्थी ॲडमिट झालेले आपण बघतो आहे. या संदर्भात आपण विद्यार्थ्यांना विचारणार आहोत की नक्की काय खाल्लं होतं आणि काय नेमका त्रास झाला. नाव सांग बाळा तुझं. पूर्ण नाव सांग. बरं, काय झालं होतं, काय खाल्लं होतं तू? चवळी. बरं, कधी खाल्लं होतं हे? सकाळी. त्यानंतर काय झालं, म्हणजे काय त्रास होऊ लागला तुला? मोठ्याने बोल जरा. पोटात दुखायला लागलं. बरं, चक्कर यायला लागले. सगळ्या विद्यार्थ्यांना असंच झालं होतं. बरं, मग इथे कोणी दवाखान्यामध्ये इथे आणलं? सरांनी. बरं, तुझं नाव काय बाळा? दीपिका. अच्छा, काय होत होतं सांग, काय झालं होतं तुला? मोठ्याने बोल. हां, पोटात दुखत होतं. अच्छा, बघ. कधीपासून? सकाळपासून. संडास किती झाला? किती वेळा गेला? 3 वेळा गेला. काय झालं तुला? पोटात दुखत. काय खाल्लं होतं सकाळी? चवळी. आणि रात्री काय जेवायला होतं? भाजी आणि डाळ. सकाळी फक्त चवळी. अंडी होते. डॉक्टर पराड विद्यार्थ्यांचे विचारपूस करत आहेत. चवळीस फक्त होती. सकाळी चवळी डाळ होती ना? डाळ होती. संध्याकाळी डाळ होती. अच्छा, ते कालची गोष्ट करते. आजचा काळ दिसत नाही. ते कालची संध्याकाळी डाळ दुधी होती ना? दुधी आणि डाळ आणि भात चपाती. अंडी कधी होती? दुधी आणि चपाती हे जेवण रात्री देण्यात आलं होतं. सकाळी अंडी देण्यात आली होती असं विद्यार्थी सांगत आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या तरी स्थिर आहे. काही कोणालाही जास्त त्रास झालेला नाही आहे. बघू शकतो आपण. सर्व विद्यार्थ्यांना सलाईन लावण्यात आलेली आहे. काय खाल्लं होतं तू रात्री? दुधीची भाजी. आणखी काय? मूग डाळ. बरं, ठीक आहे. काय त्रास होऊ लागल्यानंतर, खाल्ल्यानंतर? सकाळी त्रास झाला. काय होत होतं? पोटात दुखायला लागलं. उलटी वगैरे झाली होती. आणखी काही विद्यार्थी इथे ॲडमिट आहेत, आपण बघू शकतो.
दोन विभागांमध्ये हे विद्यार्थी ॲडमिट आहेत. साधारण 50 ते 60 विद्यार्थी ॲडमिट झालेले आपण बघतो आहे. या विद्यार्थ्यांना फक्त ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे असं डॉक्टरांकडून कळत आहे. यातले शिक्षकसुद्धा ॲडमिट आहेत आपण बघू शकतो. आपण याही विद्यार्थ्यांशी थोडा संवाद साधणार आहोत. काय नेमका त्रास झाला होता, काय यांनी खाल्लं होतं, नाव काय बाळा तुझं? मोठ्याने बोल. साजन. साजन, ओके. काय खाल्लं होतं रात्री? दुधीची भाजी. काय त्रास झाला? पोटदुखी झाली. बस, दुसरं काही काही नाही ना. बरं, म्हणजे ह्या ज्या वॉर्डमध्ये जे विद्यार्थी आहेत ते स्टेबल आहेत आपण बघू शकतो. त्यांना फारसा त्रास झालेला नाही आहे म्हणून त्यांना फक्त ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. या संदर्भात अधिक वृत्त आपण घेणार आहोत. आपण वरिष्ठ जे वैद्यकीय सल्लागार आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत.